भक्तांच्या घरचा 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आज आपल्या गावाला जाणार आहे. आज लाडक्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तब्बल 2 वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य नागपूरकर, महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहरातील तलाव, कृत्रिम जलकुंभ या ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. विसर्जनानिमित्त नागपुरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. नागपुरातील एका गणपतीच्या मूर्तीचे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी भक्त दुरांतो एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मुंबईला विसर्जन करण्यात येते. देशपांडे लेआउट येथील नागरिक हा गणपती बसवितात. यंदा टेकडी गणेशाच्या रूपातील गणरायाची मूर्ती बसविण्यात आली होती. वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मंडळाची थीम होती. त्यानुसार मंडळातील सदस्यांनी मुंबईतच गणरायाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतलाय. गणरायाची मूर्ती घेऊन मंडळ सदस्य दुरांतोने मुंबईकडे रवाना झाले. गणरायाची मूर्ती पाहून रेल्वे स्थानकावरील लोकांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. घरगुती विसर्जन आणि जे सार्वजनिक मंडळ आहे जे 4 फीटचे खाली मूर्ती आहे त्याचे विसर्जन तिथे होणार आहे. मोठे मूर्तीची विसर्जन मुख्यतः कोराडी येथे बनलेले आर्टिफिशियल तलाव आणि वेणा नदी, काही इतर जे रनिंग वॉटर बॉडीज आहे तिथे होणार आहे. सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. तसेच विसर्जनचे मिरवणूक आणि वेगवेगळे जे महत्त्वाचे ठिकाण आहे, उदाहरण फुटाला तलाव, सक्करदरा तलाव, सोनेगाव आणि शुक्रवारी जिथे मोठ्या प्रमाणात घरगुती विसर्जन होणार आहे, सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. एकूण अंदाजन 4,000 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड्स आणि SRP कंपनी अशा प्रकारचे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. सर्व गणेश मंडळांसोबत आमचे अधिकाऱ्यांची, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि योग्यरित्याने त्यांचे उत्साहात ते विसर्जन पार पाडतील त्यासाठी पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सर्व मंडळांना मदत करतील. कायद्याचे अधीन राहून सगळे विसर्जन शांततेत पार पाडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. इकडे एकूण 4,000 पोलीस अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष उद्या बंदोबस्तला राहणार आहे. त्याचे व्यतिरिक्त आमचे 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकिल्स आहे जे कोराडी, फुटाला तलाव, शुक्रवारी, सक्करदरा आणि सोनेगाव तलाव या ठिकाणी मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकिल्स राहणार आहे. जिथे CCTVs आणि ड्रोन्सचे वापर करून सगळे मॉनिटर होईल. तसेच जे स्मार्ट सिटीचे 3,500 कॅमेराज आहेत त्यांना पूर्णपणे मॅपिंग करण्यात आलेली आहे आणि त्यांचे पण वापर यामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणात आमचे पेट्रोलिंग मोबाईल्स इंटेन्सिफाय करण्यात आलेली आहे आणि बरेचसे वाहन रेक्विजिशन करून किंवा भाड्यावर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात पोलीस प्रेझेन्स रस्त्यावर आपल्याला दिसणार आहे.